नमस्कार मंडळी, नवीन शनिवार आणि नवीन कविता घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे वाचूया कविता। दिवाळीचे दिवस आहेत, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी तुमच्या आयुष्यात नवीन चैतन्य आणि सुबत्ता आणि सुख आणि समृद्धी घेऊन येऊ हीच मी प्रार्थना करतो। आणि आता कवितेकडे वळतो। तर कविता मंगेश पाडगावकरांची कविता आहे, कवितेचं नाव आहे सांगा कसं जगायचं। आणि नावाप्रमाणेच ही कविता आपल्याला हे सांगणारी कविता आहे की हसत हसत जगायचं की रडत रडत कुढत कुढत जगायचं हे आपणच ठरवायचं असतं। आणि म्हणूनच जास्त न बोलता कवितेला सुरुवात करतो। कवितेचं नाव आहे सांगा कसं जगायचं, कवी आहेत मंगेश पाडगावकर, माझं फक्त सादरीकरण आहे। सांगा कसं जगायचं, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवायचं। डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतच ना, डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतच ना, ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना, डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतच ना, ऊन ऊन दोन घास कुणीतरी वाढतच ना। शापच देत जगायचं, शापच देत जगायचं की दुवा देत हसायचं तुम्हीच ठरवा कसं जगायचं। काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी कुणीतरी दिवा घेऊन उभं असतं। काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी कुणीतरी दिवा घेऊन उभं राहतं। काळोखात कुढायचं, काळोखात कुढायचं की प्रकाशात हसायचं तुम्हीच ठरवा कसं जगायचं। कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा कसं जगायचं। पायात काटे ऋतून बसतात हे अगदी खरं असतं आणि फुलं फुलून येतात हे काय खोटं असतं। काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं, काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं तुम्हीच ठरवायचं। कणत कणत जगायचं की गाणं म्हणत जगायचं तुम्हीच ठरवायचं। पेला अर्धा सरला आहे, पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं। सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणून हसायचं, सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणून हसायचं तुम्हीच ठरवा कसं जगायचं। कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा कसं जगायचं। धन्यवाद मंडळी, आजची कविता जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यांना सांगा तुम्हाला कसं जगायला आवडेल। धन्यवाद।